वेलकम टू स्टुडंट बीट चॅनल. मी टेक्नो शेवी टीचर तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना आपलं स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट ब्रिज चॅनलवरती मी तुमचा गणित विषय शिक्षक बडोग्यांना तुमचं सगळ्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गातील 6वा घटक पुन्हा घेऊन आलेलो आहोत. 6वा घटक आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, बैजिक राशींचे अवयव. हा घटक आपण शिकणार आहोत. या घटकामध्ये आपण आज प्रॅक्टिस सेट 6.2 पेज नंबर 31 बघणार आहोत. हे शिकण्यापूर्वी आपण प्रॅक्टिस सेट 5.3, 5.2 या अगोदर शिकलेला आहोत तो फॉर्म्युला हा आहे. या अगोदर ते आपल्या स्टुडंट ब्रिज चॅनलवरती हा व्हिडिओ आहे. याचे एक्सप्रेशन्स मी पुन्हा एकदा तुम्हाला हे सॉल्व्ह करून दाखवणार नाही, यावर आधारित आता हे गणित मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे, हे लक्षात घ्या. इथे बघा, ए चा घातांक 3 अधिक b चा घातांक 3 बरोबर पहिल्या कंसात a अधिक b व दुसऱ्या कंसात a चा वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग, हे याच उत्तर आहे. हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून आपल्याला हे सम सॉल्व्ह करायचं आहे. अत्यंत सोपं आहे, साधं आहे. बैजिक पदावल्यांचा हा विस्तार आहे, याचे अवयव आपल्याला पाडायचे आहेत. हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये आपण याच्यावरून याचा विस्तार केला होता, आता याच्यावरून याचा विस्तार करायचा आहे. म्हणजे गणिताच्या उत्तरावरून मूळ अवयव पाडायचे, मूळ अवयवावरून उत्तर शोधायचं. या दोन क्रिया एकमेकांच्या पूरक असतात. आता हे आपण समजून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला ह्या गणिताला या स्वरूपामध्ये आणायचं आहे, म्हणजे ए चा घातांक 3 b चा घातांक 3 त्या स्वरूपामध्ये या दोन पदावल्या करायच्या आहे. मग आपल्याला काय करता येईल, ए चा घातांक 3 अधिक, आता हे जे 64 आहेत, तर ही 64 कोणत्या संख्येचा घन आहे हे आपल्याला शोधायचं आहे. 4 या संख्येचा 64 ही संख्या घन आहे. 4 चा गुणाकार 4 सोबत 3 वेळा केला की 64 उत्तर येतं, म्हणजेच 4y कंसाचा घातांक 3, म्हणजे याचं उत्तर 64 येतं. आता हे आणि हे सेम टू सेम झालेलं आहे. मग ह्या सूत्राप्रमाणे मांडणी करायची आहे. मग या सूत्राप्रमाणे म्हणजे आपण हे सूत्र लिहून घेऊया. मग या पद्धतीने ए अधिक बी एका कंसात व ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग दुसऱ्या कंसात. आता बघा, आपल्याला या आणि या संख्येला ए अधिक बी स्वरूपात मांडायचं आहे, म्हणजे एक्स अधिक 4y एका कंसात मांडायचे. दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक्स चा वर्ग वजा ए बी, म्हणजे पहिलं पद गुणिले दुसरं पद, एक्स गुणिले 4y अधिक बी चा वर्ग म्हणजे शेवटच्या पदाचा वर्ग 4y कंसाचा वर्ग. आता याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. या कंसात काही बदल होणार नाही, एक्स अधिक 4y तशीच राहतील. इथं दुसऱ्या कंसामध्ये एक चा वर्ग तसाच राहील. इथं यांचा गुणाकार होईल 4xy आणि इथं या 4चा वर्ग होईल 4 16y चा वर्ग. हे याचं अंतिम उत्तर आलेलं आहे, कंस पूर्ण. म्हणजे कंसाचा विस्तार या सूत्राप्रमाणे जर केला तर एक्स अधिक 4y कंसात 1 चा वर्ग वजा 4xy अधिक 16y चा वर्ग, या पद्धतीने याचं अंतिम उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने याला सोडवायचंय. या गणिताला देखील आपल्याला या फॉर्मॅटमध्ये मांडून घ्यायचं आहे. ए चा घातांक 3 b चा घातांक 3 त्यासारखं या दोन पदावलेला आपल्याला मांडता येतं का ते आपल्याला बघायचं आहे. मांडता येतं. y चा घातांक 3 अधिक, या ठिकाणी 8 ही संख्या आहे. 8 ही संख्या 2 या संख्येचा घन आहे, म्हणजे याला असं मांडायचं, 1 ÷ 2y कंसाचा घन. म्हणजे 1 चा घन केल्यानंतर उत्तर 1च येणार आहे, 2 चा घन केल्यानंतर उत्तर 8 येणार आहे. y चा घनच होणार आहे. या पद्धतीने आता हे आणि हे सेम टू सेम फॉर्म्युल्यात मांडलं गेलंय. आपल्याला या सूत्रानुसार सोडवायचं, हे सूत्र डोळ्यासमोर ठेवायचं. म्हणजे हे सूत्र मांडायचं, मग ए अधिक बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसात ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग. आता पहिल्या पदाला आपल्याला या स्वरूपामध्ये मांडायचं आहे, म्हणजे बरोबर वाय अधिक बी म्हणजे 1 ÷ 2y. आता ए चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा ए बी म्हणजे पहिले पद गुणिले दुसरे पद 1 ÷ 2y आणि त्यानंतर अधिक शेवटच्या पदाचा वर्ग म्हणजे 1 ÷ 2y कंसाचा वर्ग. आता याला सोडवायचं आपल्याला. या कंसात काय बदल होणार नाही, वाय अधिक 1 ÷ 2y असेच राहतील. या ठिकाणी वायचा वर्ग असंच राहील,
वजा चिन्ह असंच राहील, यांचा या ठिकाणी गुणाकार होईल वायचा आणि एकचा गुणाकार, याला काही छेद नाही म्हणजे एक घेऊया, या वायचा आणि या वायचा एक भागाकार झाला, इथं उरला एक अंश छेद दोन आणि इकडे अधिक एक अंश छेद दोनचा वर्ग म्हणजे चार वायचा वर्ग, हा कंसाचा वर्ग आहे म्हणजे हा वायचा वर्ग झालेला आहे कंस पूर्ण। या पद्धतीने हे याचं अंतिम उत्तर आलेलं आहे मित्रांनो। पहिल्या कंसात वाय अधिक एक अंश छेद दोन वाय कंस पूर्ण, दुसऱ्या कंसात वायचा वर्ग वजा एक अंश छेद दोन अधिक एक अंश छेद चार वायचा वर्ग, हे याचं अंतिम उत्तर आलेलं आहे। आपणास याप्रमाणे प्रॅक्टिस सेट 6.2 पेज नंबर 31 संपूर्ण सोडवायचं आहे। आपण स्टुडंट ब्रिज चॅनलवरती आहात, आपल्या आवडीच्या चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील भागात पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।